त्र्यंबक नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान या स्वप्नील शेलार यांची मागणी त्र्यंबक नगर परिषदेने यापुढे कंत्राटी पद्धतीने काम त्र्यंबकेश्वर मधील जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा सफाई कामगार शिपाई वसुली कारकून आदी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन कायद्यानुसार जो ठेकेदार वेतन देईल त्यालाच ठेका द्यावा अशी मागणी माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याकडे केली आहे के त्रिंबकनगर नगर परिषदेच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे कामगार वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे विद्यमान ठेकेदाराची मुदत येत्या काही दिवसांपासून संपणार असल्याने नवीन निवेदा काढली आहे पण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना का करारात ठरल्याप्रमाणे किमान वेतन मिळत नाही पर्यायाने अपुऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह निर्वाह करणे शक्य होत नाही तरी यापुढे कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमानुसार कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळणे गरजेचे आहे त्याप्रमाणे नवीन टेंडरमध्ये जो ठेकेदार किमान वेतन देईल अशाच ठेकेदाराला कंत्राटी पद्धतीने कामगार पुरवण्याचा ठेका देण्यात यावा असे आपल्या निवेदनात शेलार यांनी म्हटले आहे यावेळी स्वतः नगराध्यक्ष पुरुषोत्तम लवगावकर बांधकाम सभापती कैलास चोथे सनी उगले आदी उपस्थित होते